रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महसूल कार्यालयावर आंदोलन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज नाशिक जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली महसूल आयुक्तालयावर धरणे आंदोलन करण्यात येऊन घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून त्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलनी चुंचाळी शिवार नाशिक येथील घरकुल योजनेतील वंचितांना त्वरित घरकुल द्या आदी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. नंतर महसूल आयुक्तालयात आयुक्तालयातील अधिकारी गावडे यांना निवेदन देण्यात आले. आपल्या मागण्यांबाबत अधिक माहिती रिपाईचे जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी दिली. सर्वात महत्वाच्या आम्ही सत्तेत आहोत का सत्तेच्या बाहेर आहोत का शिवसेना भाजपची प्रचार आम्ही केले. त्यांचे आमदार त्यांचे खासदार त्यांचे नगरसेवक सर्व निवडून आम्हाला काही मिळालं नाही तरी चालेल, पण जनतेच्या न्यायासाठी आम्हाला केव्हाही रस्त्यावर लोकशाही मार्गाने उतरायची वेळ आली तर आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यापैकी काही रस्त मागण्यासाठी आम्ही आज महसूल आयुक्त कार्यालयावर हा निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यापैकी पहिली मागणी होती की शेतभराला शेतकऱ्याला जो आता 2 लाखाचं कर्ज दिलंय ते कर्ज म्हणजे जनतेच्या आणि शेतकऱ्याच्या डोळ्यात धूळफेक आहे, कारण त्याच्यावर लादलेल्या अनेक अटी शर्ती आणि 2 लाख मला सांगा की अनेक कुटुंब एकत्रित कुटुंब आहे, एकत्रित कुटुंबाच्या जमीन आहेत आणि 2 आणि 3 लाख रुपये त्यांनी सध्याला बी बियाणं घ्यायला लागले अवतारा लागले आणि ते 2 लाख माफ करून तुम्ही करणार काय? त्यासाठी सरळात ते कर्ज माफ, आम्हाला कर्ज माफ म्हणजे काय? आम्ही काही गुन्हेगार आहेत का? आम्ही काही चुका केल्यात का? तर कर्ज माफी तुमची मेहरबानी नाही पाहिजे आम्हाला, तर आम्हाला कर्ज मुक्ती पाहिजे. शेतकऱ्याचा सातबाऱ्याचा उतारा हा कोरा झाला पाहिजे आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी, व्यापार असतील उद्योग असतील असे 11 महामंडळ आहेत, विशेषतः अण्णाभाऊ साठेचं महामंडळ आहे, महात्मा फुलेचं महामंडळ आहे, असे 11 महामंडळ आहेत आणि बचत गटाला काही कर्ज दिलेत, काही व्यक्तिगत कर्ज दिलेत, काही व्यापारासाठी काही व्यवहारासाठी जे कर्ज दिलेत किरकोळ आहे, 5 लाखाच्या वरती कर्ज नाही हो. त्यांच्या 2-2, 5-5, 10-10 कोटी तुम्ही रद्द करणार आहात आणि मग 5-10 लाखाचं कर्ज तुम्हाला रद्द करता येत नाही का? तर या सर्वच्या सर्व 11 महामंडळाचे जे सर्व कर्ज आहेत जे कर्ज गरजूवंत तेच कर्ज घेतात ना, श्रीमंताला कर्ज काय काय कर्जाची, म्हणून त्यांचं सर्व कर्ज मुक्ती झाली पाहिजे सर्व 11च्या 11 महामंडळ राज्यामधल्या. तिसरी मागणी, जे नाशिक महानगरपालिकेमध्ये 158 झोपडपट्टे घोषित त्या झोपडपट्टे आहेत, त्यापैकी अनेक ठिकाणचे झोपडपट्ट्या यांना स्थलांतरित करण्यात आले. सन्मानाने गेल्या सन 1951 पासूनच्या अगोदर सन 1995 जो झोपडपट्टीचा कायदा आहे, 2001 कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणे स्लम घोषित असताना सुद्धा आम्ही आमचे स्वतःचे घरकुल सोडले, परंतु तरी अजून कमीत कमी 150-200 ज्या लोक आहेत त्यांना घरकुलामध्ये घरकुल काही मिळालेले नाहीत. मला असं वाटतं की त्यासाठी पाटोळ्याच्या परिवारानं 1-2-3 वेळा आमरण उपोषण केलं आहे, आयुक्ताने शब्द दिला, महापौराने शब्द दिला, परंतु अजूनही 100-150 ते 200 कुटुंबाला घरकुलामध्ये रिक्त घरकुल आहेत. कधी देणार आहात तुम्ही ते घरकुल मिळावेत ही आमची प्रामाणिक मागणी. कायदेशीर ज्याचे कागदपत्र आहेत त्याचे पुरावे आहेत, ते कोणतं 158 पैकी 70 नाशिक सिडको नाशिक रोड पंचवटी महानगरपालिका क्षेत्रातले कुठले असतील त्या वंचितांना घरकुल, वंचितांना विशेष जे वंचित आहे त्या वंचितांना घरकुलामध्ये घरकुल मिळावं ही आमची एक मागणी आहे. तो नाशिक जिल्ह्याचा भूमिपुत्र असेल, त्याचं मतदान असेल, त्याचं आधार कार्ड असेल, त्याचं पॅन कार्ड असेल, त्याचं त्या भूमिपुत्राला नोकरीमध्ये समाविष्ट करावे ही आमची रास्त मागणी आहे. आणि सर्वात महत्त्वाची मागणी आहे की सन 1995 पूर्वी ज्या झोपडपट्ट्यामध्ये आम्ही लोक राहतोय तिथं तुम्ही महानगरपालिकेजवळ सर्व हे दिलंय, कमी जास्त प्रमाणात लाईट दिले, नळ दिले, रस्ते दिले, पाणी दिले, सर्व दिलंय, परंतु अजूनही सर्व्हिस चार्जेस लागू झालेले नाही. सर्व्हिस चार्ज आम्ही आमची भरायची ताकद आहे ना, आम्ही भरायला तयार आहे. महानगरपालिकेचा तुम्ही खजिना बुडवता का महसूल बुडवता? आम्ही पैसे भरायला तयार आहे. आम्हाला त्या अधिकृतपणे सर्व्हिस चार्जेस आणि घरकुलाला अधिकृतपणे घरपट्ट्या मिळाव्यात ही अशी रास्त मागणी आहे. अशा अनेक मागण्या आहेत आमच्या, परंतु जनतेच्या मागण्या आहेत. या मागण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तीव्र पद्धतीनं आपण बघताय की 1000 कार्यकर्ते उपस्थित झाले. मला नामदे पोलीस आयुक्तांचे सर्वांचे फोन होते, शक्तीप्रदर्शन करण्यापेक्षा तुमचे न्याय मागणे माननीय महसूल आयुक्तांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला आहे की त्वरित दखल घेतल्या जाईल आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की शासकीय कार्यालय ते त्यांच्या बातम्या फॉरवर्ड करतील. मी माझ्या तमाम जनतेला आवाहन करणार आहे, विनंती करणार आहे की आपण आपला न्याय मागण्यासाठी रिपब्लिकन पक्षाकडे या, आमचे दरवाजे आपल्यासाठी खुले आहे.
याप्रसंगी प्रकाश लोंढे, कलीम सय्यद, परशुराम साठे, नारायण गायकवाड, पवन क्षीरसागर, सूर्यकांत हाके, सुनील आहिरे, अजय सिंग, अमोल पगारे, किशोर लोंढे, बजरंग म्हस्के, सनी साळवे, सुनील वाघ, महेंद्र सोनवणे, पंडित साळवे, रवी गांगुर्डे, गौतम भालेराव, रवी गायकवाड, कुंदन दोंदे, महावीर जाधव, बापूराव खरे, रत्नाकर पगारे, राजाराम वाघमारे, चंद्रकांत पाटोळे, नगरसेविका दीक्षा लोंढे, गुंफाताई भादरगे, पूजा पाटोळे, योजना आहिरे, ज्योती आहिरे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.